नांदगाव खंडेश्वर येथील तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांच्या मार्गदर्शनामध्ये भविष्यातील पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून वाढोणा रामनाथ येथे वनराई बंधारा श्रमदानातून तयार करण्यात आला. यावेळी कृषी पर्यवेक्षक शिरसाट यांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता तयार करण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देण्याची समस्या सुटली व शेतकऱ्यांच्या गुराढोरांनासुद्धा पाणी पिण्याकरिता तसेच जंगली जनावरांना आपली तहान भागविण्याकरिता याचा उपयोग होईल. महाराष्ट्र शासनाचा पाणी अडवा पाणी जिरवा हा उद्देश साध्य झाला यावेळी त्यांनी सांगितले. तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक श्रमदान करून वनराई बंधारे तयार करण्यात यावे असे कृषी विभागातर्फे जाहीर आवाहन करण्यात आलं. यावेळी प्रामुख्याने कृषी सहाय्यक नितीन लोखंडे शिरसाट यांनी श्रमदान केले. गावातील नागरिक गणेश माटोडे शैलेश ठाकूर आशिष आगरकर लक्ष्मण शहाडे नरेंद्र टाले विजय नागदिवे रवींद्र बांडाबुचे स्वप्नील धार्मिक दिनेश माटोडे गजानन दुबे संतोष गुल्हाने आशिष शहाडे दिनेश कंठाळे आदींनी श्रमदानासाठी सहकार्य केले. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर. पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता पाण्याचे महत्त्व काय आहे हे समजून घेऊन व गावकऱ्यांना समजावून सांगून आज आम्ही इथे वनराई बंधाऱ्याचं नियोजन करून उत्कृष्टरित्या सर्व गावातील मंडळींनी श्रमदानाने इथे वनराई बंधारा बांधण्याचं काम आज केलेलं आहे. त्यामुळे गावातील जनावरांना तसेच इतर जंगली प्राण्यांना पाण्याची पिण्याची सोय होईल तसेच पाणी अडवून पाणी जिरवल्या जाईल. तरी जास्तीत जास्त ज्या ज्या ठिकाणी अशा साईट असतील अशा ठिकाणी सर्वांनी वनराई बंधारे बांधावे असे मी कृषी विभागातर्फे जाहीर आवाहन करतो.